खूप वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी आलो होतो. नंतर मध्ये 1-2-4 आलो आणि पुन्हा गोरक्षनाथ मंदिरामध्ये कथा झाली. नंतर मात्र खूप दिवस ब्रेक लागला, त्यानंतर आताच उगवलो. कसं काय, सोयाबीन पिकलं नाही. अनेक त्याला कारण आहेत. असो, हा सप्ताह महाराजांच्या समाधीला 100 वर्ष झाले त्यानिमित्ताने ठरला. आणि शताब्दी वर्ष, सुवर्ण महोत्सव, रजक महोत्सव, बरं काय, हे सारे करायचे असतात. कशामुळे, या ना त्या कारणाने माणसाला परमार्थ करण्याकरता, कीर्तन ऐकायसाठी, कथा ऐकायसाठी, हरिपाठ करायसाठी त्यास मिळतो. वैयक्तिक तसा मनुष्य परमार्थ करू शकत नाही, पारमार्थिक असला तरी. हा, म्हणून काही काही बंधनं आपल्या शास्त्राने घातले का, मध्ये मध्ये परमार्थ करत चला. म्हणून आपल्या धर्मामध्ये मरताना सुद्धा जेव्हा आपण तिरडी बांधतो, किडी बांधतो, तेव्हा सुद्धा त्याला इष्टी, अंत्येष्टी, अंत्येष्टी म्हणजे इष्टी म्हणजे यज्ञ, तो सुद्धा यज्ञ आहे आपल्या संप्रदायामध्ये. हा, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत आपल्या ऋषी मुनींनी, साधू संतांनी मध्ये मध्ये देव घातला का? मध्ये मध्ये जर देव घातला नाही तर संसारी स्पेशल परमार्थ करू शकत नाही का? हजार कारण आहेत त्याला. सप्ताच्या निमित्ताने, कथाच्या निमित्ताने, गोरक्षनाथ मंदिराच्या निमित्ताने का होईना 8 दिवसपर्यंत तुम्हाला चांगलं ऐकायला मिळते. आणि चांगलं जर ऐकलं, ऐकायला मिळालं नाही, तर मग आयुष्यात तुम्हाला संसारही समजणार नाही आणि परमार्थ समजणारच नाही. पण मध्ये मध्ये संसारिकाला चांगलं ऐकायला मिळालं पाहिजे, त्याकरता हे सर्व लावलंय. ज्ञानेश्वर झाले 700 वर्ष, 70 शताब्दी वर्ष, काय करायचं काम होतं? पण त्या निमित्ताने गाव गाव सत्य होतील आणि लोक परमार्थामध्ये न्हावून निघतील. तसा वैयक्तिक परमार्थ संसारी करू शकत नाही का? त्याला एवढं ग्रासलाय विषयाने, संसाराने, त्याच्यामध्ये एवढी नशा बिनली संसाराची, का तो स्पेशल परमार्थ करू शकत नाही. म्हणून साधू संतांनी कार्तिकेचा काकडा करा, महिनाभर शेवटी कीर्तन ठेवा, महापंगत करा, आषाढीकडचा कार्यक्रम ठेवा, 7 दिवस सप्ताह ठेवा, कथा ठेवा. कुणी मेलं अपघाती, त्याकरता भागवत कथा ठेवा, रामायण कथा ठेवा, गावाचा उत्सव. हे का सांगितलं? संसारी तसं करू शकत नाही. म्हणून त्यांनी नियम लावले, यात्रा लावल्या, उत्सव लावले, ते सारे लावले संसारिकाने करावं, ते जमत नाही ना. माणसाला एखादी सांगितली 15 दिवसाची, करणं होत नाही. मग लोकांना विचारा, का तुम्ही कोणता करता? मोठ्या, मोठ्या म्हणजे आकाशातल्या आषाढी कार्तिक मोठ्या. कसं काय जमत नाही? जमत नाही म्हणजे काय? जमत नाही अशी या जगात काही गोष्ट नाही. चांगलं आहे का? या जगामध्ये होऊ शकत नाही अशी एकही गोष्ट नाही. फक्त माणसाचं लग्न पाहिजे आणि कोणाही हालतीमध्ये ते सिद्धीस न्यायचं आहे ती तयारी पाहिजे म्हणायची. 10 बाय 10 रूममध्ये राहून 5-7 लेकर, बाप नव्हता, माय होती, पण नेमके लाईट निघाले होते इलेक्ट्रिकचे. आईनं लाईट पाहिला गावामध्ये, ती म्हटली पोराला, मला की मी आपल्या घरी लाईट आण, रे लाईट पाहिजे मला, मला इलेक्ट्रिकमध्ये राहायचं आहे. दिवे होते रॉकेलचे, आमच्या समोर आमच्या गावात लाईट आली, रॉकेल दिवे होते ते. हां, मला लाईट पाहायचं आहे, मला लाईट पाहायचं आहे. तो म्हटला, अगं कुठला आलो, 5-7 लेकर, बाप मेला, आम्ही एकटा कमवणारा. नाही नाही नाही, मला लाईट पाहायचं आहे, लाईट पाहायचं आहे. म्हणता म्हणता त्याची आई मरून गेली, पण पोरगा लाईट देऊ शकला नाही. तो व्यक्ती या देशाचा राष्ट्रपती झाला, अब्दुल कलाम, APJ अब्दुल कलाम. बोला बोला दाजीवा, बोला. जो मुलगा मायला लाईट आपल्याला मेली, पण तो जर राष्ट्रपती होऊ शकतो, तर या जगात मनुष्य देहातल्या जीवाने ठरवलं काय होणार नाही, काय होणार नाही, तो काय करू शकत नाही. तो जे करू शकतो ते स्वर्गातले देव करू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल. सवय नाही करायची म्हणून शास्त्रकाराने मध्ये
मध्ये देव हा बाऱ्याची बाई असते, पानं विकणारी तिच्या घरी तांडं असते आणि तांड्यातले पानं तोडून घरी आणते बारी. मग लेकरांना सांगते का तुम्ही याचे 50-50, 100-100 गड्ड्या लावा. लेकर लावतात गड्ड्या पण बारके बारके पानं लेकर खाली टाकून देतात आणि मोठ्या मोठ्या पानाला गड्ड्या लावतात. मग येते माय. माय म्हणत का रे तुम्हाला पानं लावायला सांगितलं ती म्हणे लावले पानं आई. बघ 50-100 या पुढे त्या गड्ड्या 100-150. अरे बारके पानं ते म्हणते आई बारके बारके पानं घेतले नाही. ती म्हणते तसं नाही बेटा चिल्या पाल्याचा सांभाळ केला पाहिजे म्हणजे बारके बारके मध्ये भरा ए बारके मोठे मोठे वर आणि खाली लावा. जशी बाऱ्याची बाई त्याच्या लेकरांना बारके बारके पानं मध्ये भरा सांगते तसे साधू संत एवढ्या मोठ्या संसारामध्ये मध्ये मध्ये देव घाला सांगतात. वा उत्सव आहे.